24 मिनिटांमध्ये किती शेतकऱ्याशी संवाद करतील, किती गावाला जातील, कुठपर्यंत जातील, किती लोकांशी संपर्क करतील, किती बांधापर्यंत जातील याची तुमच्या चॅनलवरच तुम्ही पाहून घ्या। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातल्या शेतकरी कुटुंबाची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी आपली हतबलता सरकारसमोर व्यक्त केली। ऐन दिवाळीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेले, त्यामुळे मोठं नुकसान झालं। दरम्यान सत्तार यांनी काल रात्री उशिरा शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदतही केली। सध्या आपल्या सोबत आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी माधव सावरगावे। तर अशा पद्धतीने अब्दुल सत्तार यांनी गंगापूर तालुक्यातल्या शेतकरी कुटुंबांची भेट घेतली। काल रात्री त्यांनी ही भेट घेतली आणि मदत देखील केलेली आहे। ऐन दिवाळीत मराठवाडा विदर्भ या भागात तुफान असा पाऊस झाला, यामुळे शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक मातीमोल झालं। त्यामुळे सत्तार यांनी काल रात्री उशिरा शेतकरी कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना मदतही केली। त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर आपल्या सोबत आहेत। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत, अतिवृष्टीची पाहणी करत आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। काय तुमची प्रतिक्रिया? खरं म्हणजे तुमच्या साम टीव्हीची आभार मानावं लागल। 24 मिनिटांमध्ये किती शेतकऱ्याशी संवाद करतील, किती गावाला जातील, कुठपर्यंत जातील, किती लोकांशी संपर्क करतील, किती बांधापर्यंत जातील याची तुमच्या चॅनलवरच तुम्ही पाहून घ्या। मला मी त्यांचा दौरा पाहिला, 2.5 ते 2.5 तासाचा दौरा आहे, त्यामध्ये 24 मिनिटं किंवा 25 मिनिटं फक्त शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे आणि 24-25 मिनिटांमध्ये त्यांच्या सामना पेपरमध्ये आज माझ्याबद्दल आला का, एक शेतकऱ्याच्या एक गावाला सत्तार यांनी 7 मिनिटं दिले। 7 मिनिटांमध्ये काय पाहिलं असेल तुम्ही अंदाजा लावा। कमी 70 गावाला जातो, एकाला 7 मिनिटं देतो, अशा पद्धतीने 700 मिनिटांपर्यंत लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, मी काही फार मोठा पुढारी नाही, पण कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी एक ज्या शेतकऱ्याची सेवा करण्याची संधी दिली, त्याचा सोनं हवं, त्या गरीबाला धीर मिळावं, त्या शेतकऱ्याचा मनोबल कुठं खचू नये यासाठी मी जरूर प्रयत्न करतो। थेट असं म्हणणं आहे का की 2-2.5 तासाच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांना अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान कसं कळणार, काय कळेल? मी तेच तो बोलू लागलो तुम्हाला। मी तर पाहिलं, तुम्ही तर 2.5 घंटे सांगू लागले, मी तर 24-25 मिनिटं सांगू लागलो। तुम्ही नेट टू नेट दौरा पहा, रोडवरून तिथे जाणं, तिथे झाल्यानंतर चर्चा करणं आणि परत परतीचा पाऊस म्हणून मुंबईला जाणं मातोश्रीवर, हे पाहिल्यानंतर निश्चित मला आश्चर्य वाटतं का विरोधी पक्षाचे शिवसेनेचे नेते या ठिकाणी आमचे माजी पक्षप्रमुख ते येत आहे आपल्या औरंगाबादमध्ये आणि त्यांची ही परिस्थिती पाहून मला आश्चर्य वाटतंय की 7 मिनिटांमध्ये मी एक गावाला गेलो होतो, त्यांच्या सामनामध्ये छापून आला। आता उद्या सामनामध्ये काय छापून येतं हे मी वाचल विशेषतः, आणि तुम्हीही पहा, तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे दाखवा लोकांना की 7 मिनिटांमध्ये एक गाव मी केलं तर 4 गावाला गेलो तर 7 तारीख 21 मिनिटं 4-5 मिनिटं लोकांशी चर्चा करतील, झाले 30 मिनिटाचा कार्यक्रम आणि परत ते जातील मुंबईला। त्यांच्या तितक्या वेळामध्ये ते असं सांगतायत की ओला दुष्काळ जाहीर करा, तुम्ही 8-8 दिवस जरी भेटले तरी तुम्हाला ओल्या दुष्काळासंदर्भात काहीच माहीत नाही असं म्हणतायत, तुम्ही ओला दुष्काळ कधी जाहीर करणार? ज्यांनी जे 2.5 वर्षामध्ये दुष्काळ कसं असतं हे त्यांना माहीत नाही। 2.5 वर्ष ज्यांना आम्ही मुख्यमंत्री केलं, आमची किती दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती तीच माहीत नाही। तर याच्यावर मला थोडं आश्चर्य वाटतंय, मला याच्यावर थोडं आश्चर्य वाटतंय का आता जे ते कमीत कमी रस्त्यावर उतरले, अनेक वर्षानंतर ते बांधावर चालले, याचा मला आनंद आहे। चांगल्या सूचना मांडतील तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यावर विचार करतील।